राजकीय व्यक्ती शरद पवार यांच्यावर पीएचडी करणार असेल तर त्यांचं स्वागतच आहे, असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावलाय. आज कोल्हापूर इथं आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून केल्या जाणाऱ्या टीकेला उत्तर दिलं. शरद पवार हे धूर्त आहेत, त्यांच्यावर कोण पीएचडी करत असेल तर आपण त्याचं स्वागतच करू, पण त्यांना गाईड म्हणून पवारसाहेबांना घ्यावं लागेल, असा टोला पाटील यांना लगावलाय. कारण आमचे नेते पवारसाहेब हे धूर्त आहेत, राजकारणी व्यक्ती आहेत, म्हणून ते जर त्याच्यावर पीएचडी करणार असतील तर त्याचं मी स्वागत करीन, पण तो गाईड म्हणून पवारसाहेबांना त्यांना घ्यावं लागेल. सत्ता गेल्याचं दुःख पाटील यांना किती झालंय हे त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या टीकेवरून कळतंय. पाटील केवळ आपल्या कार्यकर्त्यांना दिलासा देण्याचं काम करत असून आमचं सरकार 5 वर्ष चालेल असा विश्वासही नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त केला. सत्ता गेल्यानंतर माणसाला किती वाईट वाटावं हे मला वाटतं चंद्रकांत दादांच्या सातत्य वक्तव्यावरून दिसतं. आणि मला वाटतंय की आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना आणि काँग्रेस राष्ट्रवादीकडनं गेलेल्या नेतेमंडळींना दिलासा देण्यासाठी त्यांचं वक्तव्य असावे. त्यांना माहिती आहे की आता 5 वर्षात काही बदल होणार नाही. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आणि 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 2 नवीन योजना आणणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. नियमित भरणारे विशेषतः कोल्हापूर जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी नियमित कर्ज भरतात, त्यांना जास्तीत जास्त अनुदान द्यावं आणि 2 लाखापेक्षा जास्त असणाऱ्या कर्जालाही त्यांना फायदा व्हावा यासाठी 2 योजना आम्ही लवकरात लवकर मंत्रिमंडळापुढे आणणार आहोत. पत्रकार बैठकीला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष एवाय पाटील, शहराध्यक्ष आर के पोवार, राजू लाटकर, माजी महापौर माधवी गवंडी, कादंबरी कवाळे, संदीप कवाळे, आदिल फरास यांच्यासह नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या.